आजही 24 तास एक पाऊल पुढे। कणकवली नगर पंचायतीची निवडणूक आज होतीये। या निवडणुकीसाठीचं मतदान काही वेळापूर्वी सुरू झालंय। उद्योगमंत्री नारायण राणे यांचा हा बालेकिल्ला आहे। राणे यांच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी महाआघाडी झाली आहे, तर मनसे मात्र स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात आहे। 17 चार जागांवर मनसेचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत। कणकवलीच्या निवडणुकींना राडेबाजीचा मोठा इतिहास आहे, पण यंदाच्या निवडणूक प्रचारात कोणतीही हिंसक घटना झालेली नाही। आज होणारं मतदान आणि उद्याची मतमोजणीही शांततेत पार पडावी यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी विकास गावकर, त्यांच्याकडनं माहिती घेऊया। विकास, मतदानाला सुरुवात झालेली असेल या निवडणुकीत, एकीकडे महाआघाडी तर दुसरीकडे मनसे स्वतंत्रपणे निवडणूक लढवतीये, राणेंच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी महाआघाडी झाली आहे, काय सांगा पंकज? नक्कीच, सकाळी 7:30 मतदानाला सुरुवात झालेली आहे। सकाळच्या सत्रात अत्यंत धीम्या गतीने इथे मतदान होताना दिसतंय। या निवडणुकीकडे या दृष्टीने लक्ष आहे की नारायण राणे यांचा हा कणकवली मतदारसंघ आहे आणि कणकवलीत राणेंचं वर्चस्व आहे। यावेळी मात्र राणेंच्या विरोधात राष्ट्रवादीने एक आघाडी केली आणि या आघाडीमध्ये भाजप आणि शिवसेना आहेत, त्यामुळे महाआघाडी विरुद्ध नारायण राणे अशी निवडणूक होते। काँग्रेसमध्ये सध्या संदेश पारकर काँग्रेसमध्ये दाखल झालेत, त्यामुळे एका बाजूला काँग्रेसचं वजन वाढलंय, मात्र दुसऱ्या बाजूला जी महाआघाडी आहे या महाआघाडीचं नेतृत्व भाजपाचे आमदार प्रमोद जठार करतायत। आगामी निवडणूक आहे 2014 या निवडणुकीला इथले जे आमदार प्रमोद जठार आहेत आणि नारायण राणे यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर कणकवलीची जी निवडणूक आहे या निवडणुकीला अतिशय महत्व आलेलं आहे। राणे आपलं प्राबल्य टिकवणार का की महाआघाडी राणेला धक्का देणार, या दृष्टीने या निवडणुकीकडे पाहिलं जातं। मात्र यावर्षीची ही जी निवडणूक आहे कणकवली नगर पंचायतीची, ही याला अपवाद ठरली आहे। गेल्या महिन्याभरात जो प्रचार झाला, कुठल्याही प्रकारची राडेबाजी इथे पाहायला मिळाली नाही, त्यामुळे आता शांततेत आजचं मतदान देखील शांततेत पार पडते। आतापर्यंत जे मतदानाला सुरुवात झाली, धन्यवाद विकास दिलेल्या माहितीबद्दल। 2014 विधानसभा निवडणुका बघता या निवडणुकीला महत्व प्राप्त झालेलं आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।